नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, दत्तकृषी बोरगावे टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहत आहे की कलिंगड विषयाला स्प्रे नियोजन कसं करावं, म्हणजे कीटकनाशकचा प्रादुर्भाव कसं थांबवता येईल आपल्याला, आणि रोगाचं नियोजन कसं करायचं आहे आपल्याला. जेवढं प्रिव्हेंटिव्ह घेता येईल तेवढं अतिशय चांगले रिझल्ट येतील मित्रांनो. आणि ह्यातल्या बऱ्याच गोष्टी अडचणी आहेत, बरेच मला लोकांचे फोन येतात की साहेब ह्या वेळेला काय करू, ह्या सिच्युएशनला काय करू. तर तुमचे सगळे सिच्युएशन दूर करण्यासाठी मी आज प्लॉटवर व्हिडिओ न घेता शॉपमध्ये व्हिडिओ करत आहे मित्रांनो, की तुमच्या बऱ्याच मनातल्या गोष्टी सगळ्या क्लिअर व्हाव्यात, ह्या मागचं हेच उद्देश आहे. तर मित्रांनो, मी पहिल्यांदाच आळवणी सांगतो, आपण पहिल्यापासून सुरुवात करूया की आपण पहिल्यांदा आळवणी जी सांगतो की स्लेअर फ्लो किंवा व्हॅल्यूम प्लेक्सीची आळवणी करा, की पहिल्यांदा आपण सीवीड सोबत किंवा दुसरी आळवणी असेल किंवा रोपं ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर चार ते पाच दिवसाच्या काळामध्ये की स्लेअर प्रो किंवा व्हॅल्यूम प्लेक्सी हे जीएसपी कंपनीचं येतं मित्रांनो. स्लेअर प्रो तर ह्यामध्ये घटक असतो की थायमेथॅक्झॅम 30% एफएस फॉर्म्युलेशन मध्ये. तुम्हाला मार्केटमध्ये हेच घ्या असं मी म्हणत नाही मित्रांनो, पण ह्या ग्रेडचं कुठलंही मिळालं तुम्हाला तर त्याची आळवणी घ्या. खूप म्हणजे खूप चांगले रिझल्ट येतात की आपल्याला पुढं कमीत कमी 40 ते 50 दिवस आपल्याला नागळीला कंट्रोल मिळवण्यासाठी हे आळवणीमधनं घ्या, खूप चांगले रिझल्ट आहेत. ह्याला पॅरेलल आपण व्हॅल्यूम प्लेक्सी घेऊ शकतो, लेसेंटाचे पण खूप चांगले रिझल्ट आहेत, त्याचा सुद्धा वापर करू शकतो, किंवा मार्केटमध्ये कुठला अवेलेबल आहे तर त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. तर मित्रांनो, आपण टप्प्यावाईज जाऊ की सुरुवातीच्या काळात पहिल्या 15 दिवस आपण स्प्रे चांगले घेऊ शकतो की त्यामध्ये आपल्याला दमवणार काय आहे की पांढरी माशी आणि थ्रिप्सचा थोडंफार दमवणार आहे. तर मी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं होतं की पिवळे आणि निळे चिकट सापळे लावा, ह्या पद्धतीचं मार्केटमध्ये तुम्हाला मिळतील, हे फायबरमध्ये मिळतात, अतिशय सोपं असतं. हे लावायचं कसं ते पण सांगतो मित्रांनो, की तुम्ही काही वेगळं टॅग लावत बसा, तार वगैरे काही करत बसू नका मित्रांनो. सिम्पल इथं खुरप्यानं इथे एक आणि इथे एक दोन छेद घ्या, त्या छेद मधून मी ह्याच्याच पॅरेलल तुम्हाला फोटो अटॅच करून दाखवतो की ह्याला दोन छेद घ्या आणि त्यातून वळून घ्या काठी, अजिबात हालणार नाही, एकदम जाम बसेल हे फायबोर्डला आणि अतिशय चांगले येतात मित्रांनो. एकरी 100 बसवा, काही हरकत नाही मित्रांनो. ह्याची कॉस्टिंग तर खूप कमी असते मित्रांनो, सर्वसाधारण 10 रुपयाच्या आसपास तुम्हाला एक ह्यातलं एक स्टिकर मिळतं, असं म्हणजे 1000 रुपये मित्रांनो. एखादा स्प्रे घ्यायचा म्हटलं तरी आपल्याला 1000-1500 रुपये जातात, त्यापेक्षा हे 100 ट्रॅप लावले आपण तर अतिशय म्हणजे अतिशय चांगलं नियोजन होऊ शकतं. पिवळं टाप हे पांढरी माशी तुडतुडे हे इतर ह्याला चांगलं काम करतं, आणि निळं आहे तर हे थ्रिप्ससाठी खूप चांगलं काम करतं, ह्याला थ्रिपचे तुडतुडे येऊन चिकटतात मित्रांनो. तर पहिल्या काळात ना आपण की बाबा कमी बजेटमध्ये आपल्याला मित्रांनो ही शेती करताना पण आपल्याला खर्च कमी ह्याच्यात बसवायचा आहे, तर जेवढं कमी खर्चात करता येईल ते खूप आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर सुरुवातीच्या काळात समजा रोपं लहान असताना तुम्हाला आळी दिसली किंवा थोडं पांढरी माशी थ्रिप दिसली तर त्यावेळेला आपण कराटे मार्केटमध्ये मिळतं किंवा कराटे मध्ये जो असतो की लांबडा सायरोथ्रिन घटक असतो तर तुम्ही हा सुरुवातीच्या काळात वापरू शकता. आता माझ्याकडे संत्री नावानं आहे की लांबडा सायरोथ्रिन 5% EC येतं, तर हा वापरा अतिशय चांगले मित्रांनो. 1 ते 1.5 मिलियन वापरा मित्रांनो, 2 मिलियन शेतकरी वापरतात मित्रांनो. ह्या सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला ह्याचं प्रमाण जे कंपनीनं दिलेलं आहे स्टँडर्ड आहे त्या प्रमाणाचं वापरा. अतिशय म्हणजे गडबड करून किंवा काय होतंय किंवा मला चांगले रिझल्ट मिळतील ह्या हेतून तुम्ही जे प्रमाण अयोग्य वापरता हे पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो. जे प्रमाणित प्रमाण आहे तेच वापरा, कारण का तुम्ही जे जास्त वापरले जातात त्यांना तुम्हाला चांगले रिझल्ट येत आहेत, उलट तुमचे रिझल्ट जे चांगले येणार आहेत ते खराब होऊन जातील मित्रांनो. त्यामुळे जे कंपनी रिकमेंडेड प्रमाण देतं त्याप्रमाणेच वापरत जावा मित्रांनो, किंवा जे तुम्ही दुकानातून खरेदी करतात ते दुकानदारही तुम्हाला सांगतील तर त्या पद्धतीनं करत जावा. ह्याचा वापर आपण करू शकतो. ह्यामध्ये काय तुम्हाला की थ्रिप्स पांढरी माशी वगैरे चांगलं याचं नियंत्रण येऊ शकतं. समजा पांढऱ्या माशीचं जर का जास्तच अटॅक असेल तर ॲसिटामॅप्रेड 20% म्हणून येतं, ह्याचेही रिझल्ट खूप चांगले आहेत. 10 ग्रॅम घ्यायचं असतं पंपाला 15 लिटर, म्हणजे 0.6 ग्रॅम तुम्ही पर लिटर हे वापरू शकता, ह्याचेही रिझल्ट खूप चांगले आहेत मित्रांनो. पण मला काय वाटतं की हे वेगळं वेगळं मॉलिक्युल बनवण्यापेक्षा तुम्हाला सिंजेंटाचं अलिका नावाचं मॉलिक्युल मिळेल. ह्यामध्ये कराटे आणि थायमिथॅक्झॅम ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो, रिझल्ट अतिशय चांगला आहे मित्रांनो. स्वस्त मॉलिक्युल आहे एकदम. मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो की आपल्याला जे खर्च करायचं आहे ते लिमिटेड करायचं आहे, जेवढं कमी खर्चात आपण उत्पन्न घेऊ ते आपल्या फायद्याचं आहे. त्यामुळे हा मॉलिक्युल तुम्ही कधीही बिंदास वापरा, तुम्हाला 7 ते 8 दिवस अतिशय चांगले रिझल्ट मिळतील. मार्केटमध्ये ह्या घटकचे तुम्ही अलिकाला पॅरेलल दुसरं कुठलंही मागितलं तरी मिळतील, ह्याच्यापेक्षा कमी दरात पण मिळतील मित्रांनो, कारण का आपल्याला खर्च हा कमी करायचा आहे. तर ह्याचा पण ऑप्शन आपल्याला खूप चांगला आहे मित्रांनो. तर पांढऱ्या माशीसाठी मित्रांनो किंवा थ्रिप्सच्या तुटला ऍक्ट्रा पण खूप
खूप छान काम करतं. फक्त 5 ग्रॅम प्रमाण आहे पंपाला मित्रांनो, 0.5 ग्रॅम म्हणजे 0.3 ग्रॅम पर लिटर. तुम्ही जर का डायरेक्ट पाणी करून मारत असला तर 0.3 ग्रॅम पर लिटर घ्यायचं आहे, म्हणजे पंपाला 5 ग्रॅम वापरायचं आहे. ही 100 ग्रॅमची डबी आहे मित्रांनो, यात 20 पंप करायचे आहेत. बऱ्याच वेळेला मला अनुभव आले की 100 ग्रॅमच्या डबीत 10 पंप केलेले आहेत तर स्कॉर्चिंग येईल मित्रांनो, फुलं वगैरे सुरुवातीच्या काळात किंवा शेंडा जळण्याची शक्यता असल्या, त्यामुळे 0.5 ग्रॅमच वापरत जावं मित्रांनो. तर तुम्हाला अजून एक सांगतो की मार्केटमध्ये ऍक्ट्राला पॅरेलल असं दुसराही मॉलिक्युल मिळू शकतो मित्रांनो. बऱ्याच इंडियन कंपन्या आहेत खूप चांगले मॉलिक्युल बनवतात मित्रांनो, तर हाय सुद्धा आपण वापरू शकतो. ह्याचे प्राइस खूप कमी आहे मित्रांनो, तुम्हाला कमी खर्चात होऊ शकतं, बजेटमध्ये परवडू शकतो, तर आपण त्याला हाय ऑप्शन खूप चांगला आहे मित्रांनो. समजा लईच, कारण का बऱ्याच लोकांना अनुभव आहे की बाबा व्हायरसचा, तर व्हायरस कशामुळे होतं, पांढरी माशी थ्रिप्स मेजर प्रॉब्लेम आहे की सकिंग पेस्टमुळे व्हायरसचा अटॅक हा वाढत असतो आणि ते इकडून तिकडे गेल्यामुळे तो व्हायरस सर्वाइव्ह होत जातो. तर व्हायरसचा प्रॉब्लेम खूपच वाटत असला मित्रांनो तर, आणि तुमच्या प्लॉटमध्ये थ्रिप्स असेल तर चांगले स्प्रे घ्या. त्यामध्ये आपण पेगॅसिसचा वापर करू शकतो मित्रांनो, डायफेन्थ्रोयन घटक असतो ह्यामध्ये, तर ह्याचे रिझल्ट सुद्धा खूप चांगले येतात, तुम्हाला थ्रिप्स लवकर आटोक्यात येईल. त्याचबरोबर जर का तुम्हाला पेगॅसिसनं नाही कमी झालं तर रिजेंट नावाचा मॉलिक्युल मार्केटमध्ये मिळतो, ह्याचे रिझल्ट सुद्धा थ्रिप्ससाठी अतिशय चांगले आहेत मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला मुवेंटो म्हणून नवीन मॉलिक्युल आलेलं आहे, ह्याचे रिझल्ट सुद्धा खूप चांगले आहेत. पण ह्यापर्यंत जाऊन लागणार नाही आणि जाऊच नये तुम्ही, कारण का जेवढं प्रिव्हेंटिव्हमध्ये चांगले औषधं घ्यायला सुरुवातीला, मी जसं म्हटलं की ॲलिका घ्या किंवा तुम्हाला लईच वाटलं तर पेगॅसिसपर्यंत जावा, तुम्ही ह्या पुढच्या मॉलिक्युलपर्यंत जाऊच नका, कारण का जायला लागूच नये अशी माझी इच्छा आहे. कारण का हे मॉलिक्युल पण कॉस्टली जातात मित्रांनो आणि त्यापेक्षा कमी ह्याच्यात जेवढं हे करू तर हे शकतो. समजा काही ठिकाणी आता गवताळ प्लॉट आहे आणि तिथं पांढऱ्या माशीचा हेवी अटॅक आहे आणि काही केल्या पांढरी माशी जातच नाही आहे, तर मार्केटमध्ये सध्या हा एकच मॉलिक्युल आलेला आहे की SLR 525. तर ह्यामध्ये तुमचं अंडी पिल्ली आणि सगळे स्टेज, म्हणजे जे 4 स्टेज आहे ते 4 स्टेजला मारायचं काम करतं हे SLR, त्यामुळे हे एक वापरू शकता. जर का समजा लईच गरज असेल तर वापरा मित्रांनो, कारण का हे कॉस्टली मॉलिक्युल आहेत आणि तुम्हाला जर का म्हणजे त्या सिच्युएशनला जर का कंट्रोल होतच नाही असं वाटलं तर होईल, कारण का जेवढं ट्रॅप लावलं आपण तर ट्रॅपच्या माध्यमातून खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि हा एक मॉलिक्युल आपण वापरू शकतो ह्यामध्ये. तसे बरेच आहेत मित्रांनो, लान्सर गोल्ड आहे, ह्याचे पण रिझल्ट खूप चांगले आहेत मित्रांनो, मी तुम्हाला फिफ्रून म्हटलो. अजून एक मित्रांनो आहे की मॉलिक्युल बॅराझाइड, नोविलोराम प्लस इमामेक्टिन कॉम्बिनेशन आहे मित्रांनो, अतिशय चांगला आहे, तुम्हाला थ्रिप्सला पण काम करेल चांगलं आणि आईसाठी सुद्धा काम करेल. शक्यतो आमोशेच्या पिरियडमध्ये वगैरे हा घेतला तर 2-in-1 काम आपलं होऊन जातं, रिझल्ट अतिशय चांगले आहेत मित्रांनो. हा वापरू शकतो, कॉस्टली आहे आणि जर का समजा व्हायरस जास्तच आहे आणि आळी आहे आणि मधल्या टप्प्यात आहे आपण की बाबा पुढं पण काम करायचं आहे, म्हणजे 30 दिवस झालेले आहेत आणि पुढं अजून 30 दिवस प्लॉट चालणार आहे, तर ह्या प्लॉटमध्ये आपल्याला डेलिगेटचे रिझल्ट खूप चांगले येतात. जर का अशा सिच्युएशनला आपल्याला की बाबा एकदाच डेलिगेटचा हात घेतला तर आपल्याला पुढं अतिशय चांगले रिझल्ट मिळत जातील मित्रांनो, कारण का डेलिगेटमध्ये पण तुमचा थ्रिप्स पण कंट्रोल होईल तुम्हाला आणि आईला पण कंट्रोल मिळेल, कारण का 30 दिवसानंतरच आईचा इफेक्ट चालू होतो. त्यामध्ये मधल्या पिरियडमध्ये जर का नाईच कव्हर होत असलं तर ओशनचा एक ऑप्शन चांगला आहे मित्रांनो, डेंटासूचा ऑप्शन चांगला आहे. तुम्ही डेंटासूच्या पुढ्या पाहिला असेल की असे डेंटासूच्या पुढ्या येतात, तर ह्याचा सुद्धा वापर केला तर थ्रिप्सला सकिंग पेस्टला खूप चांगला इफेक्ट येतो मित्रांनो. ह्यामध्ये काही वेळेला एक असं दिसतं की आपल्याला माईटचा अफेक्ट झालेला दिसतो, माईटचा अफेक्ट झाला सुरुवातीला तर तुम्ही मार्केटमध्ये आता ओबेरॉनचं एक आहे, माझ्याकडे इथं नाही येता, तर ओबेरॉन घेऊ शकता, ओबेरॉन आहे माझ्याकडे, ओबेरॉन तुम्ही पाहू शकता, हे मिळतं बायरचं, ह्याला खूप चांगले रिझल्ट आहेत, तर ओबेरॉन सुद्धा वापरू शकता. ओमाईट म्हणून एक मिळतं धानुकाचं, तर त्याचे सुद्धा रिझल्ट खूप चांगले आहेत मित्रांनो, ते वापरा. माईट्सचा एवढा इफेक्ट नाही, कारण का सकिंग पेस्टमधनं कुठं तर माईट्स कंट्रोल होतच असतं. आणि मेन मित्रांनो कसं आहे की आपण सांगतो की मल्चिंग करत राहावं काय, मल्चिंग केल्याशिवाय कलिंगड पीक करू नका, तर मल्चिंगचं हीट जे ज्यावेळेला तापत असते त्यातच सकिंग पेस्ट तुमचे मरून जात असतात, त्यामुळं जोपर्यंत का मल्चिंगच्या बाहेर जात नाही तोपर्यंत त्याच्यावर अटॅक कुठला होणार नाही, त्यामुळं एवढं नाही लागणार, पण मी सांगत आहे की त्याला आपण हे मॉलिक्युल वापरू शकतो. तर आहे, तर ह्यामध्ये अजून एक येऊ शकतं की बाबा त्याच्यात जर का जास्त जर का आपल्याकडे माईट्स असा तरच फ्युरामेट वापरा, फ्युरामेट लास्ट ऑप्शन आहे. तर ह्यामध्ये आणि पेगॅसिस मधून पण आपल्याला माईट्स कव्हर होऊ शकतो मित्रांनो, त्याचेही सुद्धा रिझल्ट चांगले आहेत माईटसाठी, फ्युरामाईट सुद्धा वापरू शकतो आपण जर का लागलंच तर, नाही तर काही गरज नाही वापरायचं मित्रांनो. अजून एक होऊ शकतं ह्यामध्ये मित्रांनो की झिकटॅक येऊ शकतो शेवटच्या टप्प्यात, म्हणजे आपला प्लॉट 45-55 दिवसापर्यंत जातो त्या दरम्यान झिकट्याचा अटॅक होतो, बऱ्याच वेळा मी पाहिलेला आहे मित्रांनो. तर अशा वेळेला तुम्हाला सगळ्यात बेस्ट आहे की ऍसिफेट,
ऍसिपेटचा वापर करा. ऍसिपेटचा वापर तुम्हाला पांढरी माशी, सकिंग पेस्ट आणि जिट्टा जिट्ट्यासाठी खूप चांगले रिझल्ट आहे मित्रांनो. जिट्ट्यासाठी आपला जुना ब्रँड हक्काचा ब्रँड रोगर आहे. जिट्टा, पांढरी माशी, तुडतुड या सगळ्याला काम करतं. हा वापरा, कमी बजेटमध्ये जातो, अतिशय चांगले रिझल्ट आहेत. हा सुद्धा आपण वापरू शकतो. त्यानंतर राहिला विषय मित्रांनो आळीचा. आळीचा प्रादुर्भाव जर का सुरुवातीच्या काळात असला तर साधे साधे मी हे सगळे दाखवत आहे मित्रांनो, माझ्याकडे आहे सगळं अवेलेबल म्हणून मी तुम्हाला दाखवत नाहीये किंवा मला ह्याबद्दल माहिती आहे म्हणून सांगत नाही मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी आपला व्हिडिओ पूर्ण भारतभर बघायलेत लोक आता, ज्यांना ज्या ठिकाणी कुठल्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यांनी त्या ठिकाणच्या गोष्टी वापराव्यात म्हणून मी हे सांगत आहे मित्रांनो. एकालक्स साधा मॉलिक्यूल आहे, तुम्हाला छान रिझल्ट मिळतील सुरुवातीच्या काळात मित्रांनो. एकालाच वापरू शकतो हा क्युरॅट प्लान. तुम्ही हे आशक्यानंतर तुम्ही पाहिलाच असेल शेतीमध्ये, तर ह्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील. पण आपण जर का मी म्हटलं की सुरुवातीला की आलिकाचा वापर केला तर आपल्याला टू इन वन काम होणार आहे. थ्रिप्सला पण काम होईल, आपलं सेकिंग पेस्टला पण काम होईल आणि आलीला पण काम होईल. आणि मॉलिक्युल खूप स्वस्तात आहे मित्रांनो, त्यामुळे असे मॉलिक्युलच वापरा मित्रांनो. तर क्युरॅक्रोम वापरू शकतो. आळीसाठी भरपूर रेंज आहे मार्केटमध्ये मित्रांनो. पण चांगले रिझल्ट मधल्या काळात जर का समजा आळी आली तर त्यावेळेला आपण नुआनचा अजिबात वापर करायचा नाही. हा नुआन मी सोबत ठेवलेला आहे, ह्याचा अजिबात वापर करू नका मित्रांनो. ह्याच्याबद्दल काही आपली दुश्मनी नाही आहे मित्रांनो, पण हा गॅस फॉर्म्युलेशनमध्ये आहे आणि गॅस तयार झाल्यामुळे मधमाशा येणार नाहीत मित्रांनो. तर थोडं ह्याचं नियोजन करताना आपण की हे करता येईल की आपल्याला कशा पद्धतीने करता येईल की हा शक्यतो टाळून हा फुडं नंतर घ्या चालेल. एकदा तुमचे सेटिंग झाले सगळी फळं तर त्यानंतर ह्याचा स्प्रे घ्या, काही अडचण नाही. फक्त सेटिंगच्या पिरियडमध्ये एकदा कन्फर्म करा की आपल्या प्रत्येक वेळेला दोन ते तीन सेटिंग झालेल्या आहेत आणि हा आपण औषध वापरू शकतो. तर ह्याला घ्या, काही अडचण नाही सेटिंग झाल्यानंतर मित्रांनो. कार्टा हायड्रोक्लोराईड म्हणून एक मॉलिक्युल मिळतो मित्रांनो, माझ्याकडे सुमिताज नावाचा आहे मित्रांनो. तर कार्टा हायड्रोक्लोराईड अतिशय म्हणजे अतिशय चांगला मार्ग आहे. धानुकाचं कॅल्डन नावाने येतं मित्रांनो, हे माझ्याकडे सुमिताज नावाचं बऱ्याच मार्केटमध्ये येतात. अतिशय चांगला मित्रांनो, जर का तुमचं नागाळी तरी सुद्धा आली 30-35 दिवशी परत तुम्हाला नागाळी दिसली तर हा वापरू शकता. ह्यामध्ये तुमची आळी पण कंट्रोल होईल आणि नागाळी पण कंट्रोल होईल. नागाळीसाठी अतिशय चांगले रिझल्ट आहे. हा एक मॉलिक्युल आपण रेफर करू शकतो. समजा आळी जास्तच झाली तर लार्विनचा ऑप्शन आहे आपल्याकडं. डेलिगेट आहे, डेलिगेटनं सुद्धा तुमची आळी सगळी मरत जाईल. मार्शल एक आहे, जुना मॉलिक्युल आहे, चांगले रिझल्ट आहेत मार्शलचे. अजून सुद्धा रेझिस्टन्स आलं नाही, ह्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला अतिशय चांगले मिळतील. नाही झालं तर अँप्लिगो आहे, कोराजेन तुम्हाला तर माहीतच आहे, ह्याचे रिझल्ट सुद्धा खूप खूप चांगले आहेत. तुम्ही हाही सुद्धा करू शकता. तर मित्रांनो हे झालं किडी संदर्भात. तर माझं मत आहे की मित्रांनो मी तुम्हाला जनरल माहिती सांगितली पण यातलं कुठलंच जास्त तुम्हाला लागू नये अशी माझी इच्छा आहे. तुम्ही जेवढं ट्रॅप लावा आणि जेवढे साधे साधे मॉलिक्युल घेता येईल तेवढे घ्या. त्यामुळे कमी बजेटमध्ये जेवढं करीन तेवढं आपल्याला खूप चांगला आहे मित्रांनो. कारण का रेट आपल्या हातात नाही आहे, इतर खर्च जास्त आहेत कलिंगडला मित्रांनो. त्यामुळे रेट आपल्याला कमी खर्चात चांगलं उत्पादन काढायचं आहे. अजून आपल्याला ह्यात बुरशीनाशकचं बघायचं आहे तर थोडक्यात आपण बुरशीनाशकचं पण पाहूया मित्रांनो. बुरशीनाशकचा प्रॉब्लेम की जे मी तुम्हाला नेहमी सांगत आहे की आता फ्युजेरियम विल्डचा फार मोठा प्रॉब्लेम होत आहे मित्रांनो. फ्युजेरियम विल्डसाठी अलाइट आणि अँट्रॅकोल हे आपण जुनं पहिल्यांदा वापरत होतो, ह्याचे रिझल्ट पण येत होते. पण आता जीएसपी कंपनीनं अटलजी नावाचं मॉलिक्युल काढलेलं आहे. ह्या अटलजीचे रिझल्ट अतिशय चांगले येत आहेत मित्रांनो फ्युजेरियम विल्डसाठी. जर का 40-45 दिवशी आपण सोडलो, जर का वाटत आहे की आपल्याला कुठंतरी एखादं झाड फ्युजेरियम विल्ड झालेलं आहे तर लगेच मित्रांनो प्रति एकर 300 मिली फ्युजेरियम विल्ड वापरा. त्यासोबत व्हॅलिडामायसिन वापरा, अँटीबायोटिक आहे, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील मित्रांनो. आणि हे वापरलास तर म्हणजे विल्डपासून वाचू आपण. कारण का विल्डचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे की काय होतो, किंवा बरीच लोक आता आमच्या आळवणीसाठी सुरुवातीच्या काळात पण वापरतात. पण काय मला वाटतं की काय गरज नाही सुरुवातीच्या काळात वापरायची, तुम्ही नंतर वापरला ज्यावेळेला विल्ट येते असं तर त्यावेळेला औषध. फक्त कलिंगडच नाही इतर पिकात पण विल्टिंगला हा खूप चांगला रिझल्ट. झेंडूमध्ये फार मोठा प्रॉब्लेम आहे, शेवंतीला प्रॉब्लेम आहे आणि टोमॅटो वांगी ह्यामध्ये वांग्यामध्ये स्पेशली खूप मोठा प्रॉब्लेम होतो विल्टिंगचा, मिरचीमध्ये होतो. त्या सगळ्याला आपण हे प्रोडक्ट वापरू शकतो. तर मित्रांनो जेवढे साधे मी तुम्हाला नेहमी सांगतो की साधे साधे औषध वापरा. जेवढी साधे औषध वापरतो त्याच्यावर आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतो मित्रांनो. सुरुवातीच्या काळात मला म्हणजे हेवी एकदम असं बघा की काय प्रॉब्लेम झालाय असं काय कधी होतच नाही शक्यतो. क्वांटॉप, आता हे क्वांटॉप सुरुवातीसारखं त्या मेटल पॅकिंगमध्ये येत नाही तर हे हेक्साकोनाझोल की तुम्हाला माहिती असेल क्वांटॉप ब्रँड हा आपण वापरू शकतो. अतिशय चांगले रिझल्ट आहेत रेग्युलर तुम्हाला. हा सिस्टमिक फंगिसाइड आहे, सिस्टीममध्ये जाऊन काम करतो. सुरुवातीच्या काळात आपण हे वापरू शकतो मित्रांनो. हा व्हेस्पा मॉलिक्युल आलेला आहे स्कोर टिल्ट, जे मार्केटमध्ये मिळत होतं स्कोर टिल्ट
त्या स्कोल टिल्टचं कॉम्बिनेशन आहे, ह्याचे रिझल्ट सुद्धा अतिशय चांगले आहेत मित्रांनो. हे तुम्ही वापरलं की 10 ते 15 दिवस तुम्हाला इतर कोणतेही स्प्रे घेतला नाही तरी मला चांगले दिसतात, कारण का मी ह्याचं रिकमेंडेशन चांगलं करतो आणि रिझल्ट चांगले मिळालेले आहेत. तर ह्यामध्ये अचूक एक मॉलिक्युल आहे मित्रांनो, कॅप्टन प्लस एक्झा ताकत नावानं पण येतं मार्केटमध्ये, ह्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला अतिशय म्हणजे अतिशय चांगले येतात. कॉन्ट्रॅक्ट फंगी साईडमध्ये येतं हे. त्यानंतर रोको मार्केटमध्ये खूप चांगला आणि रेजिस्टन्स न झालेला हे आहे. ह्याची आळवणी जर का आपल्याला वाटलं की बाबा अलर्ट अटल जे अवेलेबल नाही आहे विल्टिंगचा प्रॉब्लेम, तर त्यावेळेला आपण हा मॉलिक्युल सुद्धा वापरू शकतो. त्यामध्ये थायफिनेट मिथिल 70% WP म्हणून येतो. ह्याचे रिझल्ट सुद्धा खूप चांगले आहेत मित्रांनो. तर मी तुम्हाला सांगतो की काय करायचं आहे आपल्याला, की जनरली काय होतं की करपा येतो, करप्याला तर हो मॉलिक्युल तुम्ही वापरला तर तुम्हाला करपा जास्त दमवणार नाही काय नाही, राहता राहून राहिला प्रश्न भुरीचा. त्यामध्ये हा एक रेग्युलर यूजसाठी चांगला मॉलिक्युल आहे, कॉन्टॉप प्लस व्हॅलिडामायसिन. म्हणजे आपण जे मी तुम्हाला म्हटलं की व्हॅलिड अँटीबायोटिक तुम्ही सोबत वापरा, तर मार्केटमध्ये असे मॉलिक्युल आलेले आहेत की तुम्ही कॉन्टॉप प्लस व्हॅलिडामायसिन सोबतच वापरू शकता. ह्याचे रिझल्ट सुद्धा अतिशय चांगले आहेत मित्रांनो, म्हणजे वेगळं सेपरेट काय वापरायची गरज नाही, हे दोन्ही मॉलिक्युल एकातच राहतात. त्या कारण का कसं आपण प्रत्येक वेळा प्रमाण चुकलो किंवा रिझल्ट चांगले आले नाहीत, त्यापेक्षा हा मॉलिक्युल वापरला तर आपल्याला ह्याचे रिझल्ट येऊ शकतात चांगले मित्रांनो. सुरुवातीच्या काळात मित्रांनो एखादा हात चांगला गेला, आता हा फॉलिओ गोल्ड म्हणून आहे की मेटॅलॅक्झिल प्लस क्लोरोथॅलोनिल, ह्याचे रिझल्ट पण खूप चांगले आहेत मित्रांनो. क्लोरोथॅलोनिल म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला कवच नावाने येतं, कवचचं कॉम्बिनेशन आहे ह्यामध्ये स्कोर कवचचं, तर ह्याचे रिझल्ट पण चांगले आहेत मित्रांनो. हाही आपण रिकव वापरू शकतो. 2 मिली म्हणजे एकरी हेंचं प्रमाण आहे 250 मिली प्रति एकर हा वापरायचा आहे आपल्याला कलिंगडसाठी. रिझल्ट अतिशय चांगले आहेत. तर काय आहे की फ्युजा ह्याचा जास्त काय बुरशीनाशकाची गरज लागत नाही यामध्ये. तुम्ही रेग्युलर साधे साधे औषधं वापरून सुद्धा बुरशीनाशक कव्हर करू शकतो. जर का लागलंच तुम्हाला तर नेटिव्ह वापरा. जर का करपा जास्त आहे आणि करपा कव्हर होत नाही, कांडीवर वगैरे करपा दिसतो, तर त्यावेळेला हा नेटिव्ह वापरू शकतो. ॲक्रोबॅट वगैरे वापरायची काही एवढी गरज लागणार नाही. जर का समजा भुरी वाटली कुठं तर मग मेरिवन भुरीसाठी वापरा. लुना एक आहे माझ्याकडे, आता अवेलेबल नाही आहे लुना, तर लुनाचा सुद्धा आपण स्प्रे घेऊ शकतो मित्रांनो. यामध्ये अजून एक होतं की समजा करपा दिसत आहे आपल्याला, शेवटचं लेट येणारा करपा कुठं तर दिसतोय किंवा आर्ली येणारा करपा दिसला, तरी तुम्ही लगेच कस्टोडियाचा हात मारा मित्रांनो, कस्टोडियाचे रिझल्ट येतील. ह्यामध्ये आता तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं की बॅक्टेरियल थोडं हे होऊ शकतं, कॅल्शियम नायट्रेटची डिफिशियन्सी दिसाली तर कलिंगडच्या खाली काळपट डाग येऊ शकतो, त्यावेळेला चिलेटेड कॅल्शियमचा वापर करा आणि त्यानंतर तिथं बॅक्टेरियल ग्रो होऊ शकतो. त्यावेळेला तुम्ही स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा बॅक्टेरियल मार्केटमध्ये 2-ब्रोमो 2 नायट्रो ह्या नावानं मिळतं, तर ते वापरा, त्याचे रिझल्ट तुम्हाला अतिशय येतात. किंवा कासुबी कोसाइड ह्याचं कॉम्बिनेशन जरी वापरला तरी तुम्हाला त्या रोगासाठी तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट मिळू शकतो. मार्केटमध्ये रिवर्स आहेत, मग काय तुम्हाला बरेच मॉलिक्युल तर माहीतच असतील किंवा मार्केटमध्ये बुरशीसाठी येतात, पण कलिंगडला जास्त काय नाही की जनरली करपा, त्यानंतर भुरी आणि पावडरी मिल्ड्यू. पावडरी मिल्ड्यू आलं तर इंडेक्स वापरा तुम्ही, इंडेक्सला रिझल्ट खूप चांगले आहेत. आणि पावडरी मिल्ड्यूसाठी परत तुम्हाला त्या भागात कुठलं अवेलेबल झालं तर आर्ली तुकीकमध्ये तर हे करा. आणि त्यानंतर काय मग जास्त काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. भुरीचाच येऊ शकतो मित्रांनो, कारण का उन्हाळ्यात पाणी वगैरे जास्त झालं तर त्या दरम्यान भुरी येऊ शकतं, पानं वगैरे पिवळी पडलेली दिसू शकतात आपल्याला. तर मेरिओनचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत, ते वापर करा आणि रेग्युलर आहेत. साधे साधे जेवढे औषध मारून कव्हर करता येईल तेवढं कव्हर करूया मित्रांनो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली मित्रांनो, की मला म्हणतात की सुरुवातीच्या काळात समजा आपण लावलेलं आहे आणि वेली खूप छोट्या आहेत, तर त्यावेळेला मला बरेच शेतकरी विचारतात की साहेब तणनाशक कोणतं वापरायचं. तर शक्यतो तणनाशक टाळाच वापरायचं, पण समजा जर का वापरायची वेळ असली की बाबा वेली लहान आहेत अजून आणि पाटात आलेले नाही आहेत, तर त्यावेळेला हा तणनाशक ग्रामोक्झोन वापरा. पॅराकॉट डायक्लोराईड नावाचा घटक येतो ह्यामध्ये, तर हा वापरा 100 मिली पंपाला आणि कॅप घालून वापरा. खरं हा कॉन्टॅक्ट हर्बिसाईड आहे, जेवढ्या पानावर पडेल तेवढंच हर्बिसाईड जाईल. ह्यामुळे काँग्रेस जाणार नाही तुमचं, पण छोटे छोटे गोडतण जे असेल ते तुमचं सगळं ह्यामध्ये जाईल. तर मित्रांनो मी जनरल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, इन डिटेल दिलेलं नाही आहे, तरी तुम्हाला त्या त्या सिच्युएशन, कारण का इन डिटेल आपण कलिंगडमध्ये सांगू शकत नाही कधी कोणता रोग आलेला आहे. तर हे मी मॉलिक्युल सांगितलेलं आहे तुम्हाला फक्त की हे ह्यासाठी काम करतं, आणि हे सगळं दाखवायचं कारण काय नाही की तुम्हाला त्या ठिकाणी कुठला अवेलेबल आहे तर तुम्ही त्याला पॅरेलल घेऊ शकता मित्रांनो. पण शक्यतो कमी खर्चात करा, जास्त चांगले एकदम हेवी मॉलिक्युल मिळाले तुम्हाला. मला खर्च करायला दुकानातनं उधार मिळतं, कुठलं पण चांगले मॉलिक्युल भारी घेऊन मारू नका. जेवढ्या कमी ह्याच्यात कंट्रोल करता येईल तेवढं कमी खर्चात करा.
कारण का मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रेट आपल्या हातात नाही आहेत पुढचे. तर कलिंगडच्या बाबतीत मी तुम्हाला असेच अजून नवीन नवीन व्हिडिओ देत राहीन मित्रांनो. आणि कलिंगडच्या विषयी माहिती तुम्हाला मी असंच सांगत राहीन. आणि तुम्हाला नवीन काही माहिती लागल्यास किंवा तुमच्या काही समस्या असल्यास मला कॉल करा. आणि ह्या युट्यूबचं माझं चॅनल बऱ्याच शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुमच्या मित्रांना सांगा, आपल्या महाराष्ट्राला प्रत्येक तरुणाला कृषी उद्योजक बनवायचं आहे आपल्याला, तर ह्या माध्यमातून आपण ते चांगलं काम करू. धन्यवाद मित्रांनो.